हा व्हिडिओ पुण्यातला जो सध्या सोशल मीडियावर अनेकांची मनं जिंकतो। व्हिडिओत दिसणाऱ्या वाहतूक पोलिसांचं सर्वजण कौतुक करत आहेत, पण ही वेळ त्यांच्यावर का आली, नेमकं त्यावेळी असं काय घडलं होतं या व्हिडिओतून पाहूयात। पुणे शहरामध्ये मागच्या 2-3 दिवसांपासून पाऊस सुरू आहे, तसंच उपनगरामध्ये सुद्धा पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतोय। त्यामुळे शहरात आणि चौकात ड्रेनेजचं काम पूर्ण न झाल्यामुळे रस्त्यावर पाणी जमा झाल्याचं दिसतंय। कोंडवा लुल्लानगर चौकामध्ये साचलेल्या पावसाच्या पाण्यामुळे चौकात मोठ्या प्रमाणावरती पाणी जमा झालं होतं, त्यावेळेचा हा प्रसंग आहे। यावेळी वाहतूक पोलीस निखिल नागवडे हे आपलं कर्तव्य बजावत होते। रस्त्यावर जमा झालेल्या पाण्याला वाट मोकळी करून देणं गरजेचं होतं। निखिल यांच्या ही गोष्ट लक्षात आली आणि त्यांनी कुठलाही विचार न करता हे काम स्वतःच हाती घेतलं। कर्तव्य बजावणारे वाहतूक पोलीस निखिल नागवडे यांनी रस्त्यावर जमा झालेल्या पाण्याला मोकळी वाट करून दिली। यानंतर निखिल यांनी वाहतूक कोंडी सोडवली आणि अशा बिकट प्रसंगातही आपलं कर्तव्य चोखपणे नागवडे यांनी बजावलं। नागवडे त्यावेळी हे आपलं काम नाही असं म्हणत संबंधित कर्मचाऱ्यांसाठी थांबून राहिले असते तर कदाचित वाहतूक पूर्ववत व्हायला आणखी विलंब झाला असता। तसंच जर हे पाणी तसंच राहिलं असतं तर छोटे मोठे अपघात या चौकामध्ये घडू शकले असते। नागवडे जेव्हा हे काम करत होते तेव्हा कोणीतरी त्यांचा हा व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला। आता नागवडे यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे। पाऊस सुरू असतानाही त्या ड्रेनेज लाईनमधून पाणी जाण्यासाठी मार्ग मोकळा करताना दिसत आहेत। त्यांच्या या कृतीचं कौतुक होत आहे, पण त्याचवेळी आजूबाजूनं जाणाऱ्या बघ्यांवर लोकांकडून टीका होताना दिसते, कारण व्हिडिओत कुणीच या वाहतूक पोलिसाच्या मदतीसाठी येताना दिसत नाही आहे। या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहा। ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। जर हा व्हिडिओ फेसबुकवर बघत असाल तर आमचं फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।